खास शिव जयंती निमित्त भव्य धमाका ऑफर। संपर्क राहुल फैशन कॉर्नर होलसेल वेयर हाउस, पगार कॉम्प्लेक्स, बस स्टैंड समोर, नामपूर। मोबाइल नंबर 9420607858। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कळवण तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये कळवण तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी बगडू ते बगडू फाटा हा रस्ता प्रत्यक्षित असल्यामुळे या रस्त्यामुळे तब्बल 12.5 किलोमीटर रस्ता मंजूर झाला आहे। देता है तो छप्पर फाड़ के देता है असे मंत्री पवार यांनी सांगितले। तसेच यावेळी साकोरे, जीरवाडा, भुसणी, निवाने, भेंडी, नवी बेज, बगडू रस्ता मंजूर झाला असून यावेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकुल, प्रधानमंत्री सडक योजना, हर घर जल या जल जीवन मिशन योजनेची माहिती दिली। तसेच ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या 15वा वित्त आयोग योजनेचा आढावा घेऊन त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कसे प्राप्त करून दिले जातील अशी माहिती मंत्री पवार यांनी यावेळी दिली। यावेळी पवार सरतोड शब्दात म्हणाल्या की कळवणला भारती पवार येणार आहे म्हणून बॅनर लावू नका अशा धमक्या दिल्या जातात। अधिकाऱ्यांनाही सांगितले जाते हा काय पश्चिम बंगालचा आखाडा होतोय का काय, कळवण तालुक्यामध्ये याचा विचार करा जरा, अशा धमक्या दहशत काय कामाची, जिथे विकास कामे पोहोचत नाही, करायचे असेल तर दहशत विकासाची करा, लावाना कॉम्पिटिशन, लावा विकासाची कॉम्पिटिशन, तुम्ही लावा आम्ही पण लावतो, समोरासमोरून लढून होऊ जाऊ दे, अशा बॅनरबाजीवर आम्हाला इंटरेस्ट नाही। आणि विरोधकांना असे वाटत असेल तर बॅनर नाही लावू दिले तर भारती पवार करणारच नाही, कोणाला विरोधकांनो बॅनर जमा केला अशा धमक्यांना मी घाबरत नाही आणि कार्यकर्त्यांनो तुम्ही पण घाबरू नका असे भारतीताई पवार यांनी यावेळी सांगितले। त्याच पद्धतीने मी जर दिल्लीत असते पण माझ्या मतदारसंघात पूर्णपणे लक्ष आहे, रोज सायंकाळी माझ्या नाशिक ऑफिसवरून तपास करत असते, आज दिवसभरात कोणाचे कॉल आले, काय काम होते आणि विचारपूस कोणी केली असे भारती पवार यांनी सांगितले। यावेळी पवार बोलले की दवाखान्याचे काही काम असेल तर नक्की ऑफिसला कळवा, 100% मदत केली जाईल, गोरगरिबांची सेवा व रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे पवार यांनी सांगितले। यावेळी BDO, तहसीलदार, आरोग्य विभाग, बाल विकास विभाग, महसूल विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, तसेच सर्व गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच सदस्य, अंगणवाडी सेवा सेविका, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।